आता आपल्या सोबत आहेत बिंदोळ क्षेत्रातील एक प्रसिद्ध असा माणूस राहुल दादा. तर आज आलेत आमच्या नानाच्या हळदीला. गुड आफ्टरनून, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात 3 वाजल्यापासून करतोय, कारण आता चाललोय हळदीमध्ये. थोडं उशीर झाला ब्लॉग स्टार्ट करायला, काय नाही, कारण आजच्या ब्लॉगला खूप मजा येणार आहे. कारण आज जो ब्लॉग आहे तो प्युअर हळदीचा असेल ब्लॉग, तर तो खूप मजा येणार आहे. कारण आजच्या हळदीमध्ये खूप पैसे वगैरे ओढणार आहेत, त्यामुळे खूप जास्त एन्जॉय करा आजच्या ब्लॉगला. तर चला जाऊया माडावरती आणि बघूया कसं काय चाललंय नियोजन. सर्व काही कार्यक्रम आटपलंय, तर मी कुलदेवतांचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता चाललोय नाक्यावरती, केस वगैरे कापून घेतो. केस वगैरे कापलेत आणि आता चाललोय घरी. घरी आलोय आणि आपले भाजी लोक इथे खेळत आहेत. अशा प्रकारे आमचा मंडपाचं काम चालू आहे अजून, आणि वरती सुद्धा आम्ही हे थंड करतोय आपले बियर्स. फायनली रेडी झालोय आणि आता चाललोय हळदीमध्ये. सो सर्व फॅमिलीला पिवले कुर्ते दिले आणि इकडे सुद्धा पिवली साडी. सर तुम्हाला पण पिवल्या साडी वाटप केल्यात का? सो सर्वांना नानांनी वाटप केल्यात पिवल्या ड्रेस. भंडारा कलर आहे आमच्या कुलदेवतांचा. सो सर्वांना पिवलं केलंय आज. हे तिला किती वेळ ना ती मला सांगत असते की मला प्रत्येक व्हिडिओ मध्ये घे घे, आणि तिला आज या माझ्या व्हिडिओ मध्ये. ते ब्रदर्स लोक सुद्धा पिवळे झाले आहेत आणि मुंबईची मॅच सुद्धा आहे आज. तर हळदीमध्ये राडा होणार मुंबई जिंकली तर. काय बोलशील भावा, तू तर मुंबई इंडियन्सचा एक कट्टर समर्थक आहेस. रोहित शर्मा माझा मित्र आहे. नक्की जिंकणार मुंबई आपली आणि तिथं राडा पण आपला. चला जाऊया हळदीमध्ये. मागून जा. मध्ये आलोय आणि भेटली आपली चॉकलेट गर्ल कायरा, आणि या साईडला आपली चिवताई दीदीचा लुक बघू शकता, आणि एक आपली सिस्टर सुद्धा आली आहे. हळदी समारंभ तिकडे चालू आहे आणि इकडे माझ्या बहिणी जेवायला बसले बसली आहे जेवायला. भाकरी दिले तसंच का ना पीस भारी लागतात. या साईडला दीदी देखील जेवायला बसली आहे आणि कायरा देखील जेवायला बसली आहे. या साईडला तुम्ही देखील युट्यूबला दिसालाच. आता बघत आहात तुम्ही आमच्या ठाण्यामधले एक फेमस सिंगर दादा पाटील. तर नावतच त्यांच्या पाटील आहे. तर दादा काय बोलाल? काय नाही, खूप छान वाटतंय. आता प्रोग्रामला वेळ झालेला, आपण उशीर झालाय. तर दादाचा आवाज तुम्ही ऐकणारच आहात आता. झाडू मारत आहे घरामध्ये.
ترجمة نانسي قنقر.
केस थोडा हलत आहे याच्यामुळे सांगितलं की गर्दी थोडी कमी करा. सीरियसली
राहुलला त्याचे खूप मोठे फॅन आहे ते आणि बायसला ना गाईज आता वाजलेत रात्रीचे 3 आणि सर्व ऑर्केस्ट्रा वगैरे बंद झालाय आणि मी सुद्धा चाललोय घरी. तर मित्रांनो हाच ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्ही जर हाचा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर उद्याच्या
लग्नाचा ब्लॉग देखील येणार आहे, तो सुद्धा तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो बाय बाय, गुड नाईट, लव यू.